माझं नाव तृप्ती योगेंद्रनाथ केनी. मला बेडेकर हॉस्पिटलचं रेफरन्स माझी मैत्रीण प्राजक्ता हरवंदे हिच्याकडून मिळालेलं. ती इथे, तिची पण डिलेवरी इथेच झाली होती. इनफॅक्ट त्यावेळी मी इथे एक दोन रात्र तिच्याबरोबर राहिले होते. सो मला तेव्हाच असं एक बऱ्यापैकी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स होतं की इकडची सर्व्हिस कशी आहे काय आहे. आणि नंतर मग जेव्हा आम्हाला डिसिजन घ्यायचा होता कुठच्या हॉस्पिटलचं, तर फर्स्ट डोक्यात नाव ह्याच हॉस्पिटलचं आलं, आम्ही इथेच आलो. आणि त्यानंतर ओवरऑल त्या दिवसापासून जेव्हा मी फर्स्ट डे इथे आलो ते आत्तापर्यंत जो लास्ट डे आम्ही आता इथून निघतो आहे, ओवरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता. म्हणजे सुरुवातीला मला इनफॅक्ट फायब्रॉईड डिटेक्ट झालेलं, पण ते फायब्रॉईडचं पण महेश सरांनी ज्या पद्धतीत ते हँडल केलं आणि ते आम्हालाही समजवलं. एका पॉईंटला आफ्टर 1 or 2 weeks नंतर आम्ही विसरूनच गेलो की माझं असं काही इश्यू आहे. म्हणजे अगदी आम्हाला नंतर 7व्या 8व्या महिन्यात आठवलं आणि तेव्हा आम्ही विचारलं. आणि तेच सुरुवातीला एखाद इतर लोकांना जेव्हा कळायचं तेव्हा ते खूप टेन्शन घ्यायचे. बट ओवरऑल प्रेग्नन्सीचा जो काही माझा पिरियड होता तो डॉक्टर सरांमुळे खूपच पीसफुल गेला आणि मॅनेजेबल होता. त्यानंतर डिलेवरीचं मी ॲक्च्युली खूप टेन्शनमध्ये होते, पण सगळे इकडचे डॉक्टर्स आणि त्याच दिवशी जेव्हा माझी डिलेवरी होती तेव्हाही सकाळीच मैसर आले होते आणि त्यांनी पुन्हा मला खूप मेंटल स्ट्रेंथ दिलं. त्यामुळे मी ते थोडं सुरुवातीला तरी ॲटलिस्ट कॉपरेट करू शकले. नंतर माझी जी हालत होती, मी असं नेहमी म्हणते की आता जे 5 days चालले आहेत त्यामध्ये की जी माझी नॉर्मल डिलेवरी झाली त्याच्यात माझ्यापेक्षा जे डॉक्टर्स होते त्यांनी माझ्याकडून करून घेतली, जे फार आजकाल रेअर आहे. सो आम्ही खूप इम्प्रेस्ड होतो. नाहीतर आम्ही नेहमी म्हणतो जे हे जर दुसरं कुठचं असतं तर माझं कदाचित सिझरिंगच झालं असतं. सो इकडचे स्टाफ म्हणजे जे नर्स आणि स्पेशली डॉक्टर्स, त्यांच्यामुळे माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि ओवरऑल चांगला एक्सपिरियन्स होता. त्यानंतर नर्सेस पण खूप चांगले होते. दे आर व्हेरी स्पॉन्टेनियस, सॉफ्ट स्पोकन, एफिशियंट आणि म्हणजे खूप कोऑपरेटिव्ह आणि एम्पथेटिक आहेत. वरॅज द म्हणजे त्यांनी त्या डिलिव्हरीच्या फेजमध्ये मला खूप सांभाळून घेतलं. बेबीजच्या रिलेटेड पण जे सांभाळायला यायचे काय म्हणतात आया ज्या होत्या मावशी लोक, ते पण खूप एफिशियंट आहेत, सॉफ्ट स्पोकन आहेत आणि लगेच स्पॉन्टेनियसली तिथे असतात जेव्हा आम्हाला गरज असते. आम्ही फार विश्वासाने त्यांना आमचं बेबी देऊ शकत होतो कारण ते खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून घेत होते. सो ओवरऑल आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होतं. म्हणजे काहीच इश्यू नाही झाला ओवरऑल. जसं मी मगाशी म्हणालं, डिलेवरीच्या फर्स्ट म्हणजे प्रेग्नन्सीचा फर्स्ट डेला जेव्हा मी इथे रजिस्टर झाले ते आता लास्ट डे, ओवरऑल खूप चांगला अनुभव होता. आणि मला तेव्हा कळलं की म्हणजे आम्ही नेहमी बोलतो की ओवरऑल हे कोणाला तरी सजेस्ट करण्यासारखंच आहे हॉस्पिटल. हाय, मी योगेंद्रनाथ केणी. आमचं असं होतं की आम्ही एका आमच्या मैत्रिणीच्या रेफरन्स थ्रू इथे आलेलो आणि या बाबतीत ओवरऑल आज जे स्टार्ट झाली आणि आज जे आम्ही आज इकडनं डिलिव्हरी होऊन निघतो आहोत डिस्चार्ज घेऊन, तर आम्हाला मला एवढंच म्हणावंसं वाटेल की जे ऐकलं होतं तेच अनुभवलं आणि ते जशाच्या तसं होतं. म्हणजे त्याच्यात तफावत काहीच नव्हती. म्हणजे ओवरऑल महेश सरांची ट्रीटमेंट, वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, त्यांनी जो आम्हाला कॉन्फिडन्स ओवरऑल दिला की ही डिलिव्हरी इतकी नॉर्मल होईल, तुम्ही त्याच्या बाबतीत काही एक पॅनिक होऊ नका, ह्या सगळ्या सिच्युएशन, ओवरऑल माझ्या मिसेसची जी कंडिशन होती त्या कंडिशनमध्येही इकडच्या ज्या नर्सेस आहेत, डॉक्टर आहेत, त्यांनी तिला समजून घेऊन आणि तिच्या रीतीने आणि अगदी सह जाणीवपूर्वक ती नॉर्मलच होईल कशी ह्याची काळजी घेत त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यासाठी त्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि ओवरऑल बेसिसवरती हा एक्सपिरियन्सच इतका छान होता की हे प्रेग्नन्सी पिरियड आम्ही खूप छान एन्जॉय केला. आणि प्रेग्नन्सीनंतरही जेव्हा आनंद सर आले किंवा म्हणजे आमच्या बेबीला जॉइंटिस डिटेक्ट झालेला, तो ते भले म्हणजे सगळ्यांचं आहे म्हणणं की तो 10 to 8 लोकांना होत असेल, पण त्या 8 आपलं मूल असणं आणि ह्याची जाणीव होणं हे इतकं त्रासदायक असतं, पण त्याच्यातही आनंद सर आणि त्यांनी इतकं सहजतेने आणि आम्हाला विश्वास दिला की हे सगळं नॉर्मल होतं. त्यांनी त्या वर्क केल्या आणि आज माझी मुलगी, आम्ही सगळी व्यवस्थित आहे, आम्ही इकडनं हसत जातो आहे.
आणि थँक्स इकडचा ॲडमिन स्टाफही इतका कोऑपरेटिव आहे, म्हणजे जे काही आमचं आम्हाला जे काही लागतं आहे किंवा आमच्या ओवरऑल प्रतिक्रिया की रोज दिवसाला आम्हाला या गोष्टी वेळेत मिळतात नाही मिळत ह्याची जाणीवपूर्वक विचारपूस होते, आणि नसतील मिळत तर त्या गोष्टी आम्हाला कशा पुरवल्या जातील आणि कसं तत्परतेने त्यावरती रिॲक्ट होणं या सगळ्या गोष्टी तितक्याच छान होत्या. आणि वी विश ऑल द बेस्ट. आणि बेडेकर हॉस्पिटलने हेच त्यांचं काम असंच पुढेही चालू ठेवावं हीच सदिच्छा. आणि नक्कीच सजेस्ट करण्यासारखं आहे, रादर आम्ही सजेस्ट करतोच की बेडेकरशिवाय बेडेकरला जा म्हणून, आणि हे तसंच असेल. थँक्स अ लॉट सगळ्यासाठी आणि थँक्यू सो मच.